ओबीसी आरक्षणाचा मुद्दा परत एकदा आलाय आणि राज्यपालांना जो अध्यादेश दिला तो कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आणि राज्यपालांनी त्याच्यावर पुनर्फेरविचार करावा असं सरकारला सांगितलंय, त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? मी त्याची माहिती घेतली. मुळात ज्यावेळेस हा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला अध्यादेशाचा प्रस्ताव राज्य सरकारच्या लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंट पुढे गेला त्यावेळी लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंटने त्याच्यात असं लिहिलं की हा मुद्दा प्रलंबित असल्यामुळे सुप्रीम कोर्टात त्यांच्या परमिशनशिवाय असा अध्यादेश काढता येणार नाही. आता ज्यावेळेस असं लॉ अँड ज्युडिशियरी लिहितं त्यावेळी जर तुम्हाला अध्यादेश काढायचा असेल तर त्याच्यावर एजीचं ओपिनियन घेऊन लॉ अँड ज्युडिशियरीनी मांडलेला मुद्दा कसा चुकीचा आहे हा त्या ठिकाणी एजींच्या माध्यमातून तुम्हाला ते ओपिनियन घ्यावं लागतं आणि त्यानंतरच त्याच्यावर अध्यादेश निघतो. अन्यथा अशा प्रकारचा अध्यादेश 5 मिनिटात कोर्ट स्थगित करू शकतो. मात्र राज्य सरकारने स्वतःच्याच लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंटनी ज्यावेळी त्याच्यावर अशा प्रकारचा शेरा लिहिला त्याच्यावर कुठलीही ओपिनियन न घेता कारवाई न करता किंवा ते ओव्हररूल न करता थेट अध्यादेश काढण्याकरता ती फाईल ही माननीय राज्यपालांकडे पाठवली. त्यावेळी माननीय राज्यपालांनी ते जे ओपिनियन आहे जे महाराष्ट्र सरकारच्या लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंटने दिलंय की अध्यादेश टिकणार नाही ते अधोरेखित करून याच्यावर काय उपाय आहे हे तुम्ही मला सुचवा असं त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. म्हणजे राज्याच्या हिताचं पाठवलंय, ओबीसी समाजाच्या हिताचं पाठवलंय, अन्यथा ओबीसी समाजाची फसवणूक होईल. दाखवण्याकरता अध्यादेश काढायचा आणि तो सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात 1 मिनिटात स्थगित व्हायचा असं न होता त्याची सगळी प्रोसिजर पूर्ण करून ती फॉलो करून मग अध्यादेश निघावा याकरता त्यांनी क्वेरी केली. त्या क्वेरीचं उत्तर देण्याच्याऐवजी महाविकास आघाडीतले मंत्री हे ज्या प्रकारे त्याच्यावर रिएक्शन देत आहेत याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये ओबीसींना फसवणं आहे, केवळ दाखवण्याकरता हे करायचं आहे. त्यामुळे असं करू नका, त्याचं उत्तर द्या आणि आवश्यकता असेल तर आम्ही देखील राज्यपालांकडे तुमच्यासोबत यायला तयार आहोत, आम्ही त्यांना विनंती करायला तयार आहोत. पण फसवणुकीचा अध्यादेश नको, अध्यादेश टिकला पाहिजे असा त्या ठिकाणी काढला पाहिजे. त्यामुळे राज्यपालांनी जी काही क्युरी केली आहे ती राज्यपालांची नाही तर तुमच्या लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंटची आहे, ती क्युरी सॅटिस्फाईड करून पुन्हा एकदा ती फाईल तुम्ही त्या ठिकाणी पाठवा, अध्यादेश काढा, अन्यथा ती ओबीसी समाजाची फसवणूक ठरेल.